दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स पाठवलं त्यांनी त्याला पाठ फिरवली प्रचाराला निघून गेले आता ते वापस आल्याच्या नंतर परत शक्यता अशी आहे की त्यांना दुसरं समन्स तिसरं समन्स आणि नंतर प्रत्यक्ष तुरुंग शक्यता आहे खर तर या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही एक संविधानिक पदावरती आहात मुख्यमंत्री आहात एका राज्याचे आम आदमी पक्षाचे तुम्ही प्रमुख आहात त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षचा दर्जा मिळालेला आहे हे सगळं असताना अपेक्षा अशी होती की त्यांनी कायद्याच्या समोर त्या विशिष्ट पद्धतीने त्याचा सामना करायला पाहिजे होता ईडीचं समन्स आल्याच्या नंतर तसं न करता ज्या अर्वाच्य पद्धतीने जे एक त्यांचे प्रवक्ते आणि मंत्री असलेल्या अतिशी मारलिनी यांनी असं स्टेटमेंट दिल्यानंतर सौरभ भारत त्यांचे सगळेच नेते म्हणाले की काही झालं तरी अरविंद केजरीवाल राजीनामा देणार नाहीत अरविंद केजरीवाल तुरुंगात जातील सगळं मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल आम्ही तुरुंगातून सरकार चालू अधिकाऱ्यांनी मंत्र्याला भेटायला तुरुंगात जावं इतकं अतिशय काय म्हणता येईल त्याला बेजबाबदार निर्लज्ज असं वक्तव्य आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि इतर नेत्यांनी दिलेलं आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्याच्यावरही त्यांचं समर्थन करणारे लोक आहेत जे टी व्हीवरती येणारे त्यांचे समर्थक आणि प्रवक्ते आहेत ते स्वतः निर्लज्जपणे हे जे काही स्टेटमेंट आहे ते त्याचे समर्थन करायला लागलेले आहे दोन अतिशय गंभीर मुद्दे या दिल्ली सरकारच्या बाबतीत म्हणजे आम आदमी सरकारच्या बाबतीत समोर आलेले आहेत एक तर हा जो सगळा घोटाळा आहे शराब घोटाळा त्याला म्हणतात त्याला दारू घोटाळा या घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया त्यांचे उपमुख्यमंत्री ऑलरेडी आतमध्ये आहेत त्यांना जामिनाच्या अर्धावरती त्यांची सुनावणी चालू असताना न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की तीनशे छत्तीस कोटी रुपयाचा जो घोटाळा सापडलेला आहे किंवा सकृत दर्शनी दिसत आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा जामीने नाकारला ते आतमध्ये आहेत आणि हे सगळे आता धागेदोरे स्वतः अरविंद केजरीवाल पर्यंत पोहोचतात आणि त्यांना पण आता आतमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे ही एक गोष्ट दुसरं म्हणजे फार अतिशय भयानक पातळीवरती तिथलं प्रदूषण पोहोचले म्हणजे हे राजकीय प्रदूषण आहे आणि दुसरं एक नैसर्गिक प्रदूषण आहे प्रत्यक्ष दिल्लीमध्ये इतका धूर झालेला आहे इतकं धुकं आणि त्या सगळ्यानं व्हिजिबिलिटी म्हणजे दिसत पण नाहीये समोरचं काही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शाळांना सुट्ट्या द्याव्या लागल्या श्वसनाचे भयानक त्रास सुरू झाले लोकांना हे सगळं दिल्लीच्या प्रदूषणामध्ये जो विषय होता की तो पंजाबमध्ये जी पराली भाताचं सा तूस आपण ज्याला म्हणतो ते जाळतात त्याच्यामुळे ती जमीन तापती आणि पुढच्या पेरणीसाठी सुवेग काय तापमान मिळतं असं ते एक समज गैरसमज आहे यांनी असं वक्तव्य केलं की पंजाबमध्ये जी काही परालीचं जाळ्या झाली त्याच्यामुळे ते वारं इकडे येतच नाहीये हे जे काही प्रदूषण आहे ते हरियाणामधून कसं वारं आलेलं आहे उत्तर प्रदेशमधून कसं वारं आलेलं आहे राजस्थानमधून कसं वारं आलेलं आहे त्याचं प्रदूषण दिल्लीमध्ये आलेलं आहे पण पंजाबचं मुळे झालेलं नाही असं वक्तव्य त्यांच्या पर्यावरण मंत्र्यांनी दिलेलं आहे आम आदमी पक्षाचा निर्लज्जपणा आम आदमी पक्षाच्या सगळ्या नेत्यांचा हा उद्धटपणा त्यांचा जो हा जो माज दिसून येत आहे आणि भाषा सुद्धा पूर्णपणे आता एक पर्यावरण खातं सांभाळणारा मंत्री उच्च पदस्थ संविधानिक पदावरती बसलेला समजा जर असं म्हणत असेल की हे इकडचा धूर मात्र इकडे येत नाही कारण तिकडे आम आदमी पक्षाचं सरकार आहे ते काही सुशांत सिन्हा आणि वगैरे बाकीच्या काही युट्यूबरनी हिंदीमध्ये फार सुंदर याच्यावर व्हिडिओ केले तुम्ही जरूर पहा मी त्याच्या विश्लेषणामध्ये फार जात नाही किंवा अजित भारती सारख्यानी पण छान त्याला रोस्ट केलेलं आहे म्हणजे यांचे वक्तव्य तुम्ही तपासा पंजाबचा धूर इकडे येत नाही पंजाबचं प्रदूषण येत नाही जसं काही तिथं भिंत उभी केलेली आहे किंवा त्या धुराला माहिती आहे की नाही नाही इकडं आम आदमी पक्षाचं सरकार आहे आपण पण आम आदमी पक्षाचे आहोत तर आपण तिकडे जायला नाही पाहिजे आणि हरियाणामध्ये मात्र भाजपचं सरकार आहे राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार आहे त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे तिकडचा धूर तिकडचं प्रदूषण मात्र इकडे येते काय निर्लज्जपणा आहे तुम्ही कुठल्या पदावरती बसलेले आहात म्हणजे ह्या जो दारूचा घोटाळा असो आणि आता प्रदूषण घोटाळा म्हणेल मी त्याला असं एक वेगळं नाव देऊयात आपण प्रदूषण घोटाळा आता हे कमी पडलं म्हणून की काय जसं तिकडं ईडीने समन्स पाठवलेलं होतं यांनी त्याला पाठ फिरवली इकडे सुद्धा न्यायालयामध्ये जी सुनावणी चालू असताना जे न्यायालयाने फटकारलं इरवी जी बातम्या देतात ना न्यायालयाने थप्पड मारली न्यायालयाने ताशेरे ओढले न्यायालयाने अमुक केलं हे कुठल्याही बारीक बारीक गोष्ट काढून हे सगळे लिब्रांडू पत्रकार जेव्हा भाजपच्या विरोधामध्ये किंवा मा महाराष्ट्राचा विचार केला तर ह्या महायुतीचं जे सध्या सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये काही जरी खुट्ट जरी वाढलं तरी त्याची एवढी मोठी बातमी तिलका ताड बनाना असं ते हिंदी मधला शब्द आहे कि किंवा आपल्याकडे मराठीत म्हणायचं तर रायचा पर्वत करायचं एवढीशी छोटी बातमी काढायची ती इतकी मोठी करायची ती भडक करायची आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा हे आपण महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचं जे रिपोर्टिंग वर्तमानपत्रात आले त्याच्या बाबतीत बघितलेलं आहे किंवा बाहेर सुद्धा न्यायालयाने या अगदी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जे जे काही वक्तव्य निरीक्षणं ती सगळी केसेसची सुनावणी चालू असताना न्यायाधीशांनी केले त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या भडक पद्धतीने पत्रकारांनी रंगवल्या आता तेच न्यायालय अरविंद केजरीवाल आणि त्या आम आदमी पक्षाचं सरकारच्या विरोधामध्ये जे ताशेरे ओढत आहे त्यांच्या कानाखाली लगावत आहे त्यांना थप्पड मारत आहे आणि त्याच्याबद्दल हे आता चकार बोलायला तयार नाही बरं हे सगळं बाजूला ठेवा प्रत्यक्षामध्ये जेव्हा तुमचा मंत्री तुरुंगात जातो उपमुख्यमंत्री त्याला जामीन नाकारल्या जातो तुम्ही आधी असं म्हणता की केस तो दाखल करा केस दाखल केल्यावर म्हणतात अटक झाली का अटक झाली म्हणतात पुरावे कुठे आहेत हे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि आता सुद्धा जेव्हा ह्या प्रदूषणाचा विषय गंभीर आहे त्या प्रदूषणाच्या विषयावरती सुद्धा अतिशय बेजबाबदार पद्धतीने दोन घटना घडल्या होत्या गंभीर आत्ता पुराचं पाणी जे आलं होतं दिल्ली आणि अर्ध्यापेक्षा जास्त दिल्ली पाण्याखाली गेलेली होती अतिशय गंभीर परिस्थिती होती आणि आता हे प्रदूषण या दोन्हीही नैसर्गिक आपत्तीवरती त्या तशा अर्थाने नैसर्गिक आपत्ती नाही तिकडं तुम्ही ते नाली सफाई केलेली नाहीये तो विषय गंभीर होता आणि इकडे सुद्धा ही पराली जेव्हा पंजाबमध्ये जाळली जायची आणि ह्याच लोकांचे जेव्हा पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाचे यांचे वक्तव्य असे आहेत की तिथं पराली जाळल्या जाते म्हणून इथं प्रदूषण होतं आणि आता होत हे असं म्हणतात की त्या परलीमुळं होत नाहीये हे इथं काय फटाक्यामुळं होत आहे राजस्थानच्या हवेमुळे होत आहे उत्तर प्रदेश पश्चिमी उत्तर प्रदेशच्या ह्याच्यातून होत आहे राजस्थानमधून होते असे निर्लज्ज वक्तव्य चालू आहेत हे काय कशा पद्धतीनं चालू आहे आणि त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे समर्थन करणारी माध्यम याचे समर्थन करणारे हे लिब्रांडू पत्रकार आणि विचारवंत ही फारच भयानक गोष्ट आहे सर्वसामान्य लोकांना आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रदूषणाचं तोंड द्यावं लागतं दिल्लीमधली परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की स छोटी मुलं असोत किंवा विशेषतः वयस्क सगळे असोत त्यांच्या जीवाशी बेतलेलं हे सगळं प्रकार आणि त्याच्यात तुम्ही उपाय काय काढणार म्हणजे त्यांनी या पराली आणि प्रदूषणाचं नियंत्रणासाठी जे काही केलं त्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात दिल्या त्याच्यावरती तीस कोटी रुपये खर्च झालेले आहेत हे भंकस कशामुळे सरकार आम आदमी सरकार दिल्लीचं कि वारंवार ह्यांनी ज्या पद्धतीची जाहिरातबाजी करून माध्यमाचं तोंड बंद करून टाकलेलं आहे आणि हीच माध्यमं बोंबलतात गोदी मीडिया बाकीचे कशी आहेत म्हणून ज्यांनी स्वत अरविंद केजरीवालांनी सरकारच्याच माध्यमातून जाहिरातीचे दिलेले पैशाचे तोबरे यांच्या तोंडात भरलेले आहेत त्याच्यामुळे यांचं तोंड उघडत नाही आणि आज तिथे लोकांना जसं त्या यमुनेच्या पुराच्या पाण्याला तोंड द्यावं लागतंय आता प्रदूषणाला तोंड द्यावं लागतंय प्रत्येक गोष्टीमध्ये मोहल्ला क्लिनिक करतो म्हणालो ते मोहल्ला क्लिनिक कुठं दिसत नाही हे शाळांच्या ज्या खोल्या वर्ग खोल्या ज्या होत्या टॉयलेटला वर्ग खोली दाखवली किंवा जुन्याच खोल्याला रंगरंगोटी करून नवी खोली बांधकाम कसं दाखवली हे सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत हे सरकार अतिशय भटत आहेच आहे पण ह्याचे भ्रष्टाचाराचे परिणाम प्रत्यक्ष तो शीश महाल सारखा तर घोटाळा अजूनही त्याची तपास सगळं चालू आहे सर्वसामान्य लोकांना आता जो भेडसावणारा प्रश्न आहे तो प्रत्यक्ष प्रदूषणाचा आहे आणि तो अतिशय गंभीर आहे त्याच्यावरची उसंत वाणी दिल्लीस वेढते विषयुक्त हवा मुद्दा नाही नवा प्रदूषण जळते पराली उठे त्याचा धूर धुराचा पुर पूर हवेमध्ये वाहने वाढली वाढे प्रदूषण परिदे दूषण फटाक्यांना दिवाळीच्या माथी फोडती खापर लिब्रांडू जहर ओकताती हिंदू विरोधाचा ठाई ठाई सुर विरोधी असुर ओरडती पर्यावरणास हिंदूच घातक चालते नाटक लिब्रांडूंची हिंदू विरोधात बुद्धी होई भ्रष्ट दिसत असे स्पष्ट कांत म्हणे आणि हे कमी पडलं म्हणून की काय हे सगळे तथाकथित डावे लिब्रांडू पत्रकार विचारवंत असं म्हणतात की दिवाळीच्या फटाक्यामुळेच कस सगळं हे होत जे आहे जेव्हा की अजून दिवाळी सुरू व्हायची आहे दिवाळीला अजून चार पाच दिवस आहे दिवाळीचे फटाके वाजायला साधारणतः शनिवार रविवार नंतर सुरुवात होईल आणि हेनी आधी जो काही हे सगळं भयानक प्रदूषण झालेले ते कशामुळे याचं यांना उत्तर देता येत नाही म्हणजे एकीकडे मी म्हणलं तसं हे नैसर्गिक प्रदूषण आहे आणि दुसरीकडं राजकीय प्रदूषण आहे हा जो शराब दारू घोटाळा आहे त्याच्यामध्ये जे अडकलेले त्यांना समन्स पाठवलेले आणि शक्यता आहे की आता अरविंद केजरीवालांना तुरुंगात जावं लागेल आणि वरती हे निर्लज्जपणे उच्चार काय करतायत शब्द काय वापरत आहेत आम्ही तुरुंगामधून कारभार चालूत हे भ्रष्ट सरकार भ्रष्ट सरकार सर्वसामान्य लोकांचे प्राणकंठाशी आणणारं सरकार येचा विरुद्ध सर्वसामान्य मतदार येत्या निवडणुकीमध्ये अतिशय तीव्र अशी प्रतिक्रिया देईल याच्यावर काही शंका नाही इथेच थांबूयात धन्यवाद